यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। पुण्यातील राजगुरुनगर मधून ही बातमी समोर आलेली आहे। पराभव सहन न झाल्याने पराभूत उमेदवाराने सरपंच पदावर निवड झालेल्या नवनिर्वाचित महिला सरपंचाला आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केलेली आहे। शशिकला रणपिसे, ईश्वर रणपिसे आणि महादेव रणपिसे असं मारहाणीत सहभागी असलेल्यांचं नाव आहे। तर खेड तालुक्यातील मोहकल गावात ही घटना घडलेली आहे। निवडणुकीच्या पराभवावरून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। अश्विनी भागवत असं मारहाण झालेल्या नवनिर्वाचित सरपंचाचं नाव आहे। तर या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या समोर आलाय। क्रिमिनल विषय ना, तू खाली बस, शांत बस, शांत बस, काही नाही होत, मारून झाला मेलो नाही।